पुरण म्हणजे विश्वसनीय खाद्यपदार्थांचे एकमेव ठिकाण क्वालिटी बेकरी. लहान थोरांची लाडकी खाऊ गल्ली असलेले एकमेव ठिकाण क्वालिटी बेकरी. फ्रेश खा फ्रेश रा क्वालिटी बेकरी. शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक व क्रीडा स्पर्धांमध्ये तरुणांना नेहमीच प्रोत्साहन देणारे श्री तुषारजी खेतल सामाजिक कार्यकर्ते व भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष श्री तुषारजी खेतल पक्षाचं कमळ आणि कार्यकर्त्यांचे बळ श्री तुषारजी खेतल. सबका साथ सबका विकास. नमस्कार, मी शाहिद खेरटकर रत्नागिरी वनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आपण आता चिपळूण नगरीमध्ये आहोत आणि या चिपळूण नगरीने गेल्या अनेक वर्षात वेगवेगळे सोहळे अनुभवलेले आहेत, वेगवेगळी अधिवेशनं अनुभवलेली आहेत, साहित्य संमेलनं अनुभवलेली आहेत आणि असाच एक सोहळा दिनांक 27-28 ऑक्टोबर रोजी चिपळूण नगरीमध्ये पार पडतो आहे आणि तो सोहळा असा आहे महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी महासंघ यांच्या माध्यमातून हा 12 त्रैवार्षिक अधिवेशन या ठिकाणी भरलं जाते. म्हणजे दर 3 वर्षांनी हे अधिवेशन भरलं जातं आणि यावेळेला चिपळूण नगरीमध्ये हे अधिवेशन भरलं जात आहे आणि या अधिवेशनासाठी या महाराष्ट्रातील नामवंत दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत. त्याच्यामध्येच 28 तारखेला शरदराव पवारसाहेबसुद्धा या अधिवेशनाच्या निमित्तानं उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे या संदर्भात आपण या संस्थेचे या महासंघाचे अध्यक्ष सन्माननीय विजयजी निकम यांच्याशी संवाद साधणार आहोत आणि जाणून घेणार आहोत की या अधिवेशनापाठीमागची नेमकी संकल्पना काय. निकम सर, तुमचं रत्नागिरी वनमध्ये स्वागत आहे. हे अधिवेशन जे भरवले जात आहे, मला वाटतं हे 12वे त्रैवार्षिक अधिवेशन आहे आणि या अधिवेशनाच्या पाठीमागची संकल्पना काय आणि या अधिवेशनाची जी स्थापना झाली त्याच्या संदर्भात सांगा. धन्यवाद सर. या अधिवेशन हे आमचं महासंघाचं 12वं अधिवेशन आहे. गेली 40 वर्ष म्हणजे 77-78 पासून हा आमचा महासंघ कार्यरत आहे. महाराष्ट्रामध्ये जे 11 विद्यापीठ आहेत त्या 11 विद्यापीठामध्ये ॲफिलिएटेड कॉलेजमध्ये आमची ही संघटना काम करते. महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी शिपायापासून प्रबंधकापर्यंत जी पदं आहेत या सर्व पदांच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये या संघटनेचं कामकाज सुरू आहे गेली 40 वर्ष आणि अत्यंत चांगल्या पद्धतीनं आमची संघटना ही कार्यरत आहे आणि शासनाचंही आम्हाला वेळोवेळी खूप चांगलं सहकार्य यापूर्वीही लाभलेलं आहे. 1976 वेतन आयोग, 86 वेतन आयोग, त्यानंतर 96 वेतन आयोग आणि 2006 वेतन आयोग असे हे 4 वेतन आयोग आत्तापर्यंत आम्हाला या संघटनेच्या माध्यमातून सेवकांना मिळालेले आहेत. येऊ घातलेला 16 वेतन आयोगही येतो आहे आणि त्यामध्ये आमच्या महासंघाचा प्रतिनिधीही शासनानं घेतलेला आहे. महासंघानं फक्त एवढंच काम केलं असं नाही तर महासंघानं सेवकांना आमच्या सर्व सभासदांना हक्काबरोबरच कर्तव्याची अतिशय जाणीवपूर्वक जाणीव करून दिलेली आहे आणि त्या पद्धतीनं आम्ही कार्यरत आहोत. कुठल्याही पक्षीय याशीची आमची बांधिलकी नाही. सगळ्या पक्षातले सगळ्या थरातले लोक आमच्याकडे कार्यरत असतात आणि त्यामुळं आमच्या संघटनेचं काम हे अत्यंत चांगल्या पद्धतीनं चालू आहे. त्या त्या ठिकाणच्या संस्था, त्या त्या ठिकाणचे विद्यार्थी, हे खरं तर विद्यार्थी हे आमचं केंद्रबिंदू आहे आणि विद्यार्थी असेल तर आम्ही आहोत हे आम्ही जाणीव कधीही विसरलेलं नाही आणि विद्यार्थ्यांच्या प्रती आमची नेहमीच जिव्हाळ्याची भावना ठेवून त्यांच्या हितासाठी जे जे करता येईल ते संघटनेनं वेळोवेळी केलेलं. संघटनेमध्ये साधारणतः कितीही कर्मचारी आहेत? आमच्या संघटनेमध्ये आज मी तिला जवळजवळ 40,000 कर्मचारी कार्यरत आहेत. आमचे सभासद आहेत, ही संख्या थोडीशी घटलेली आहे. 50,000 होते परंतु शासनाच्या या धोरणामुळे काही रिक्रुटमेंट बंद असल्यामुळे ती संख्या थोडी कमी, पण आज 40,000 सभासद आमच्या आहेत आणि महाराष्ट्राच्या 11 विद्यापीठामध्ये सर्व जिल्ह्यामध्ये ही संघटना कार्यरत आहे. हे 12वं अधिवेशन म्हणजे दर 3 वर्षानं आम्ही अधिवेशन घेतो. आमचं 10वं अधिवेशन अकोल्याला झालं, 11वं अधिवेशन सातारला झालं आणि 12वं अधिवेशन या चिपळूण नगरीमध्ये आमचं साजरं होत आहे. अतिशय चांगला प्रतिसाद आणि चांगली व्यवस्था या चिपळूण नगरीमध्ये आमची करण्यात आलेली आहे. त्याबद्दल चिपळूणवासियांचं मी मनापासून अभिनंदन करतो, धन्यवाद देतो आणि अतिशय चांगली व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे. येणाऱ्या पाहुण्यांची असेल, येणाऱ्या प्रतिनिधींची असेल, खूप चांगल्यापैकी व्यवस्था इथं झालेली आहे. साधारण किती लोक या अधिवेशनामध्ये सहभाग घेतील असं तुम्हाला अपेक्षा आहे? साधारणपणे सर 2,000 प्रतिनिधी आमचे
या ठिकाणी येतील. आजच आमचे नागपूरचे काही मंडळी आलेली आहेत, काही अमरावतीची मंडळी आलेली आहेत, जवळची मंडळी येत आहेत, काही ऑन द वे आहेत आणि 2000 प्रतिनिधी आम्हाला इथे अपेक्षित आहे. बरं, हे तुमचं जे अधिवेशन भरलेलं आहे त्याच्या पाठीमागे काहीतरी तुमची संकल्पना असेल, ती नेमकी काय? या अधिवेशनामध्ये आमची एक संकल्पना नेहमी अशी असते सर की फक्त मागण्या करून आम्ही अधिवेशन भरवतो असं नाही, याच्यामध्ये एकत्र येणं, एकमेकाच्या अडचणी समजावून घेणं आणि एकत्रित निवेदन तयार करून मग शासनापुढं मांडणं, मग त्याच्यामध्ये विद्यार्थी हिताचं असेल, संस्था हिताचं असेल आणि आमच्या मागण्यांच्या संदर्भामध्ये असेल, तर या सगळ्याच बाबीचा आम्ही एकत्रित विचार करून आमचं म्हणणं या अधिवेशनाच्या माध्यमातून शासनापुढं मांडतो. योगायोगाने या अधिवेशनाला तावडे साहेबांनी येण्याचं मान्य केलेलं आहे की जे शिक्षण मंत्री आहेत, त्यानंतर वायकर साहेब जे राज्यमंत्री आहेत त्यांनी यायचं इथं मान्य केलेलं आहे पहिल्या दिवशी. दुसऱ्या दिवशी या अधिवेशनाच्या समारोपाच्या निमित्तानं माननीय शरदरावजी पवारसाहेब या ठिकाणी येत आहेत. खरं तर या सर्वच मंडळींनी स्वतःच्या व्यापातून आम्हाला वेळ दिला, त्याबद्दल सगळ्यांना मी धन्यवाद देतो. आमच्या प्रेमापुटी या मंडळींनी या ठिकाणी येण्याचं मान्य केलेलं आहे, आम्हाला त्याचा आनंद आहे आणि तो आनंद आम्हाला या चिपळूण नगरीशी पण वाटून घ्यायचा आहे. तर या दृष्टीने आमचं इथलं नियोजन खूप छानपैकी आहे. आता उद्यापासून हे अधिवेशन सुरू होते खऱ्या अर्थानं आणि तुम्ही नाव घेतलं आहे, असे अनेक दिग्गज नेते या अधिवेशनामध्ये येणार आहेत आणि त्यांचं मार्गदर्शन देखील लाभणार आहे. बरं, याचं नेमकं स्वरूप काय असेल? याच्यामध्ये आमचं पहिलं सत्र हे उद्घाटनच राहील. याच्यामध्ये तावडे साहेब, विनोद तावडे शिक्षण मंत्री, त्यानंतर वाईकर साहेब, दीपक केसरकर साहेब आणि इथले लोकल सुहास पेडणेकर की जे मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू आहेत डॉक्टर सुहास पेडणेकर, हेही या ठिकाणी येत आहेत. या ठिकाणी या मतदारसंघातले विभागातले खासदार आमदार राऊत साहेब, नंतर भास्करावजी जाधव साहेब, उदय सामंत, निरंजन डावखरे, सदानंद चव्हाण साहेब, संजय कदम, या नगरीच्या नगराध्यक्षा प्रथम नागरिक श्रीमती सुरेखाताई खेराडे, त्यानंतर मिलिंद गोखले या संस्थेचे अध्यक्ष आहेत, त्यानंतर मंगेश तांबे साहेब की जे या शिक्षण संस्थेचे चेअरमन आहेत, अशी ही दिग्गज मंडळी या ठिकाणी येत आहेत. यांच्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आमचा हा उद्घाटन सोहळा संपन्न होतो आहे. दुसऱ्या सत्रामध्ये या दिवशी दुपारी 2:30 ते 5 आमच्या शिक्षण संचालक महाराष्ट्र राज्याचे डॉक्टर धनराज माने साहेब यांनी येण्याचं मान्य केलेलं आहे, तेही येत आहेत. त्यानंतर त्यांच्याबरोबर या अधिवेशनासाठी दुसऱ्या सत्रासाठी महाराष्ट्र राज्य प्रिन्सिपल फोरम जो आहे त्याचे अध्यक्ष प्राचार्य नंदकुमार निकम हे या ठिकाणी उपस्थित राहत आहेत. त्यानंतर शिक्षण सहसंचालक उच्च शिक्षण महाराष्ट्र राज्य मोहन खताळ साहेब आणि आपल्या चिपळूण महाविद्यालयातील बुकटोचे अध्यक्ष डॉक्टर गुलाबराव राजे याची उपस्थिती या ठिकाणी आहे आणि हे आम्हाला वेगवेगळ्या विषयावर मार्गदर्शन आणि चर्चा करणार आहेत. दुसऱ्या दिवशी 28 तारखेला सकाळचा कार्यक्रम हा माननीय शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्या अध्यक्षतेखाली प्रमुख पाहुणे म्हणून संपन्न होतो आहे. साहेबांनी आम्हाला अतिशय व्यस्त शेड्यूलमधून सुद्धा वेळ दिला, त्याबद्दल पहिल्यांदा मी साहेबांना धन्यवाद देतो. तसंच तावडे साहेब, वायकर साहेब या सगळ्यांनीच या ठिकाणी आम्हाला जी वेळ दिला त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद. पवार साहेबांनी खरं तर ते 22 तारखेखेर बाहेर होते आउट ऑफ इंडिया, पण तरीसुद्धा या अधिवेशनासाठी 27 नाही पण 28 येण्याचं त्यांनी मान्य केलं आणि त्याप्रमाणे ते 28 सकाळी 11:30 इथे येत आहेत. त्याबद्दल खरं तर साहेबांचे या आमच्या संघटनेच्या वतीने आम्ही आभार मानतो, धन्यवाद देतो आणि अतिशय महत्त्वाचं आणि मोलाचं असं मार्गदर्शन यांच्या उपस्थितीमध्ये आम्हाला मिळेल. कारण एम्पिरियल ट्रेडर्स सर्व प्रकारच्या टाइल्स, वॉल टाइल्स, फ्लोरिंग, बाथरूम फिटिंग, कमोड, पाईप, सिमेंट, स्टील इत्यादी मिळण्याचे एकमेव ठिकाण एम्पिरियल ट्रेडर्स. तो पवार साहेबांच्याच काळामध्ये आला, मग ती वेगवेगळ्या वेतन श्रेण्या लागू करण्याच्या बाबतीत असेल, कॅनडाप्रमाणे पेन्शन DA देण्याचा भाग असेल, पेन्शन योजना असेल, या कितीतरी योजना आहेत की सगळ्या या
पवार साहेबांच्या म्हणजे मुख्यमंत्री असताना बऱ्याचशा बाबी त्यांच्या याच्यामध्ये त्यांनी मान्य करून दिल्या. आणि या अधिवेशनाच्या दरम्यान तुम्ही काय मागण्या अपेक्षित ठेवल्यात? या अधिवेशनाच्या निमित्तानं सर आज शासनाकडं आम्ही 1 ऑक्टोबर 2017 एक निवेदन दिलेलं आहे. आपल्याला कल्पना आहे की 7व्या वेतन आयोगासाठी एक बक्षी के पी बक्षी साहेब यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमलेली आहे आणि त्या समितीकडे आम्ही आमच्या मागण्या दिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये जवळजवळ 11 आम्हाला त्याच्यामध्ये अपेक्षित असं आहे की 5व्या आणि 6व्या वेतन आयोगाला ज्या आमच्या त्रुटी आहेत त्या आधी पूर्ण व्हाव्यात आणि त्यानंतर आम्हाला 7वा वेतन आयोग लागू व्हावा. यामध्ये आमचा शिपाई सेवक असेल त्याच्या वेतनश्रेणीचा प्रश्न आहे, आमचा अटेंडंट असेल त्याच्या वेतनश्रेणीचा प्रश्न आहे, त्यानंतर त्याच्या ग्रेडपेचा प्रश्न आहे, त्यानंतर आमचा लॅब असिस्टंट आहे की त्याच्याही वेतनश्रेणीचा आणि ग्रेडपेचा प्रश्न आहे, समान काम समान वेतन या तत्वानुसार आमच्याकडे हेड क्लार्क अधीक्षक आणि सुपरिटेंडंट याही सेवकांच्या वेतनश्रेण्यामध्ये त्रुटी आहेत त्याही पूर्ण झाल्या पाहिजेत. आमचा आणखी एक प्रश्न असा आहे की ग्रंथालय सहाय्यक ग्रंथपाल म्हणजे असिस्टंट ग्रंथपालचं जे पद आहे या पदाच्या वेतनश्रेणीमध्ये सुद्धा एक मोठी त्रुटी राहून गेलेली आहे 4थ्या वेतन आयोगापासून आणि त्या सेवकावर खूप मोठा अन्याय झालेला आहे. खरं तर त्या सेवकाला मिळणारं वेतन हे त्याच महाविद्यालयात कार्यरत असलेल्या लायब्ररी क्लार्कपेक्षाही काही वेळेला कमी येतं आहे अशी परिस्थिती आहे. आम्ही हे बक्षीस समितीच्या समोर 5 ऑक्टोबरला जे झाली चर्चा त्याच्यामध्ये हे स्पष्टपणे मांडलेलं आहे आणि अशा 11 मागण्यांच्या संदर्भामध्ये आम्ही बक्षीस समितीला निवेदन दिलेलं आहे आणि बक्षीस समितीसमोर चर्चाही केलेली आहे. या चर्चेमध्ये शिक्षण विभागाचे डेप्युटी सेक्रेटरी, अर्थ विभागाचे डेप्युटी सेक्रेटरी, महाराष्ट्र राज्याचे शिक्षण संचालक, त्यानंतर त्यांचे एक पदाधिकारी ही मंडळी उपस्थित होती आणि या सर्वांच्या समोर या बाबी ह्या मांडलेल्या आहेत. त्या बाबी त्यांनाही काही बाबी पटल्या आणि त्याचप्रमाणे बक्षीस साहेबांनी स्वतः एज्युकेशन सेक्रेटरींना उपस्थित असलेल्या सेक्रेटरींना या संदर्भात योग्य तो काही निर्णय घ्या असं सूचित केलेलं आहे आणि खरं तर आमच्या दृष्टीने त्या 6व्यातल्या आणि 5व्यातल्या त्रुटी दूर होऊन 7वा वेतन आयोग लागण्यामध्ये आमच्या दृष्टीनं सेवकांच्या दृष्टीनं फार महत्त्वाचा आहे की जो अन्याय निदान 5व्या आणि 6व्या झाला तो निदान 7वा येताना तरी लागू नये किंवा त्याच्यावर अन्याय होऊ नये हा त्यातली आमची प्रामाणिक मागणी. बाकीच्याही इतर मागण्या आहेत पण ज्या महत्त्वाच्या आहेत त्या आपल्यापुढं मी देतो आहे. ज्या किरकोळ आहेत त्या आम्ही काही डायरेक्टर लेवलला, काही सहसंचालक लेवलला, काही सेक्रेटरी लेवलला आमच्या मागण्या त्या त्या ठिकाणी पूर्ण होतात, त्या ठिकाणी आम्ही त्या मांडलेल्या आहेत आणि सेवकांच्या हिताच्या दृष्टीनं आम्ही नेहमीच कार्यरत असतो आणि आमच्या सर्व सहकाऱ्यांचं, सर्व पदाधिकाऱ्यांचं, आमचे डॉक्टर आर बी सिंग साहेब हे जे आमचे जनरल सेक्रेटरी आहेत, त्यांना ऑल इंडिया फेडरेशनचे अध्यक्ष आहेत, यांचंही खूप चांगलं सहकार्य या निमित्तानं लाभतं. आमचे दोन्ही कार्याध्यक्ष एस एस कामठे सर, राजा बडे सर अकोल्याचे, एस एस कामठे पुण्याचे आहेत, तर या सर्वच मंडळींचं खूप चांगलं सहकार्य लाभतं. आमचे पांडेजी आहेत, इथं अनिल कलकुट्टी आहेत, विजय सावंत सर आहेत, चंद्रकांत धनवडे आहेत माझे मित्र, तर या सर्वच मंडळींनी खूप चांगलं सहकार्य यापूर्वीही केलेलं आहे, आजही करतात, यापुढेही होईल याच्याबद्दल दुमत नाही. ठीक आहे, धन्यवाद. आपण आपल्या या अधिवेशनाबद्दल आपल्याशी सविस्तर बोलल्याबद्दल आम्ही तुमचे मनपूर आभार मानतो आणि तुम्हाला तुमच्या पुढील या सगळ्या कार्यक्रमासाठी रत्नागिरी वंचच्या वतीने 1,00,000 शुभेच्छा देतो. पुन्हा पण 2-3 दिवसाच्या दरम्यान पुन्हा एकदा आपण संवाद साधूया. तर हे होते सन्माननीय विजयजी निकम सर, ज्यांनी आपल्याला या अधिवेशनासंदर्भात सविस्तर अशी माहिती दिलेली आहे. आता आपण उद्यापासून पाहणार आहोत की इथे दिग्गज नेत्यांची हजेरी लागणार आहे, त्या माध्यमातून चर्चासत्र, मार्गदर्शन असेल असं एक सोहळा रंगणार आहे आणि त्याचं आपण सर्वजण साक्षीदार होणार आहोत. मी तुर्तास थांबतो. नमस्कार. आपण पाहत आहे की यावेळेला महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं अधिवेशन भरलं जाते आणि हे अधिवेशन पार पाडण्याचं यजमानपद मिळाले ते DBJ महाविद्यालयाला आणि इथले सर्व कर्मचारी वृंद असेल किंवा चिपळूणवासी असतील तर या कार्यक्रमाचं अत्यंत जबरदस्त असं नियोजन करताना दिसत आहेत आणि त्याच्याचपैकी आमचे कलकुटचे सर आहेत जे या कार्यक्रमाचं संयोजन पाहत आहेत, त्यांना विचारूया की या कार्यक्रमाची कशा प्रकारची तयारी चालू आहे.
महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी संघाचं हे 12वं त्रैवार्षिक अधिवेशन हे आपल्याला त्या अरेंज करण्याचा मान जो आहे हा प्रथमच आपल्या चिपळूणला मिळालेला आहे, कोकण भूमीला मिळालेला आहे, परशुराम नगरीत मिळालेला आहे. ह्या परशुराम भूमीचं वैशिष्ट्य आहे की कोणताही आपण कार्यक्रम घेतला तर तो कार्यक्रम आपला कधीही फेल जात नाही, यशस्वी होतो. आणि त्याच पद्धतीने आम्ही हा कार्यक्रम इथे अरेंज केलेला आहे आणि खूप चांगल्या प्रकारे नियोजन केलेलं आहे. ह्या नियोजनामध्ये आम्हाला आमचे माजी विद्यार्थी असतील, आमचे जवळपासचे कॉलेजचे सहकारी असतील किंवा गावातले प्रतिष्ठित व्यक्ती असतील, त्यांनी खूप चांगलं सहकार्य केलेलं आहे. त्याशिवाय आमचा कॉलेजचा स्टाफ, आमचे प्राचार्य, आमचे चेअरमन यांनी तिकडे आम्हाला खूप चांगलं मुलाचं मार्गदर्शन आणि वेळोवेळी सहकार्य केलेलं आहे. त्यामुळे आपण हे आयोजन जे बघतो आहे ते अतिशय सुरेखपणे आपण करू शकतो आहे असा आनंद होतो आहे मला. आणि ह्या भव्य दिव्य सोहळा उद्यापासून 2 दिवस सुरू होणार आहे, राहणार आहे. आता तुम्ही या येणारे जे लोक आहेत बाहेरून त्यांची राहण्याची आणि खाण्याची सगळी व्यवस्था आपण व्यवस्थित केलेली आहे? हो, आज संध्याकाळपासूनच त्यांची व्यवस्था केलेली आहे. आज संध्याकाळी साधारण आमच्याकडे 400-500 लोक मुक्कामाला येण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही जेवणाची व्यवस्था केलेली आहे. उद्या सकाळपासून नाश्ता, दुपारी जेवण, संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रम ठेवलेला आहे, रात्री जेवणाचं ठेवलेलं आहे आणि रविवारी सकाळी नाश्ता आणि दुपारी जेवण ह्या त्या पद्धतीने ती व्यवस्था केलेली आहे. राहण्याची व्यवस्था त्यांचे 3 मंगल कार्यालय बुक केलेले आहेत आणि त्याशिवाय पदाधिकाऱ्यांसाठी लॉजर रूम बुक केलेले आहेत. एकंदरीत अत्यंत जबरदस्त असं नियोजन, म्हणजे चिपळूण नगरी आजपर्यंत पाहुणचारामध्ये कधीच कमी पडलेली नाही आणि तेच पुन्हा एकदा आपल्याला या ठिकाणी अनुभवायला मिळणार आहे. येणारे पाहुणे कधीही जाताना चिपळूण नगरीच्या नियोजनाचं, तिथल्या पाहुणचाराचं कौतुकच करतात हे आपण गेले अनेक वर्ष अनुभवतोय आणि आज पुन्हा तसंच प्रकारचं वातावरण आपल्याला या ठिकाणी दिसतंय. पाहूया पुढील 2 दिवसामध्ये कशा प्रकारचा हा सोहळा रंगतो. आपण नक्कीच आपल्या चॅनलच्या माध्यमातून या सोहळ्याची काही थेट आपल्याला माहिती आपण देणार आहोत. तुर्तास आम्ही तुमचे आभार मानतो आणि तुम्हाला तुमच्या नियोजनासाठी संपूर्ण कार्यक्रमासाठी आमच्या चॅनलच्या वतीने लाख शुभेच्छा. तर हे होते कलकुटकी सर. धन्यवाद. मी शाहिद खेडकर, राजेंद्र दसह, रत्नागिरी वन. धन्यवाद. रस्ते असो किंवा घरे, बंगले असो किंवा बिल्डिंग्स, कामे अनेक, कॉन्ट्रॅक्टर फक्त एक आणि एकच. उत्तम दर्जेदार बांधकामे विश्वसनीय कॉन्ट्रॅक्टर श्री SM चिपळूणकर, माजी नगरसेवक, नगर परिषद चिपळूण, श्री SM चिपळूणकर अध्यक्ष, ठेकेदार संघटना.